शंकरपाळ्या म्हटलं की तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि भरपूर लेअर्स असणाऱ्या असायला हव्यात पण बऱ्याचदा त्यांना लेअर्स सुटत नाहीत किंवा त्या खूप तेलकट होतात पण आज आपण जी पद्धत आणि प्रमाण पाहणार आहोत की ज्यामुळे या शंकरपाळ्यांना भरपूर पदर सुटतात आणि आतून पाहाल तर अगदी असे खारीसारखे मोजता येणार नाहीत एवढे हे पदर सुटलेले असतात यामध्ये आपण अजिबात सोडा बेकिंग पावडर कसलाच वापर केला नाही आहे तरीसुद्धा हे असे चौपटीपेक्षा जास्त फुलल्या जातात आज आपण वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण पाहणार आहोत की जेणेकरून तुमचं प्रमाण अजिबात कुठेही चुकणार नाही या शंकरपाळ्या तयार झाल्यानंतर बरोबर वजनी एक किलो प्रमाणात तयार होतात जर तुम्ही दिवाळी फराळ स्वतःचा फूड बिझनेस करत असाल तर तुम्हाला हे वजनी प्रमाण अतिशय उपयुक्त होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस म्हणजे तूप इथे तुपाचं प्रमाण पाहतोय मी बरोबर या कप मेजरमेंटप्रमाणे दोनशे पन्नास एम एलचा जो कप येतो त्या प्रमाणात पाऊण कप इतकं हे वितळवलेले तूप घेतले आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर एकशे चाळीस ग्रॅम हे तूप आहे त्यानंतर आपण साखर पाहतोय साखर बरोबर आपल्याला एकशे नव्वद ते दोनशे ग्रॅम साखर घ्यायची आहे तुम्ही जर थोडं गोड खात असाल तर दोनशे ग्रॅम साखर घेतली तरीही चालेल आता इथे मैदा घ्यायचा आहे मैदा हा असा चांगला घट्ट दाब देऊन भरून घेतला की बरोबर तीन कप हा मैदा होतो दोनशे पन्नास एम एलच्या कपने मी सगळी मापं घेतलेली आहेत आता एक मोठं भांडं ठेवायचं त्यामध्ये सर्वप्रथम तूप काढून घेतलं सगळं साहित्याचं प्रमाण वजनी आणि वाटी मी दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अर्धी वाटी इतकंच पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं कमी घ्यायचं आहे पाण्याऐवजी तुम्ही दूधही घेऊ शकता दुधाने आणखी छान चव येते पण शंकरपाळ्या खूप दिवस टिकण्यासाठी मी इथे पाण्याचा वापर केला आहे पाऊण वाटी साखर आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर एकशे नव्वद ग्रॅम इतकी आहे दोनशे ग्रॅम घेतली तरी काही हरकत नाही थोड्याशा गोडसर आवडत असेल तर दोनशे ग्रॅम घेऊ शकता आता हे मिश्रण साखर विरघळेपर्यंत फक्त हलवून घ्यायचं आहे याला उकळी येण्याची काहीही गरज नाही आहे फक्त साखर विरघळली गेली पाहिजे साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आणि हे पूर्णत थंड होईपर्यंत वाट पाहायची आता इथे आपण मैदा घेतो आहे मैद्यामध्ये आता आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे जरी गोडाचा पदार्थ असेल तरीसुद्धा मीठ घातल्याने त्याची चव आणखीन वाढली जाते आता आपलं हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते पूर्णत थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे आपण गरम असतानाच घातली असती तर त्याचा स्वाद तितकासा टिकून राहिला नसता म्हणून हे असं पूर्ण थंड झालं की मग यामध्ये वेलची जायफळाची पावडर घालायची आणि मग हे थोडं थोडं मिश्रण या पिठामध्ये ओतून घ्यायचं आपण घेतलेलं प्रमाण अतिशय अचूक आहे त्यामुळे अर्धा किलो मैदा बरोबर या प्रमाणामध्ये भिजला जातो त्यामुळे जरी एकदम ओतलं तरी काहीच हरकत नाही पण तरीसुद्धा मी थोडं थोडं हे घालून चांगलं असं पीठ मळून घेणार आहे पीठ मळतानासुद्धा आपल्याला फार जोर लावून जसं आपण नेहमी चपातीचं पीठ मळतो जोर लावून तसं काहीच मळण्याची गरज नाही आहे अगदी हलक्या हाताने सैल हाताने हे जरी हे पीठ मळलं तरीही चालेल हे पीठ मी असं हलक्या हातानेच मळून घेतलेलं आहे म्हणजे त्याला तेवढे भरपूर असे लेअर सुटले जातात आता हे झाकून बघा फार घट्ट नाही किंवा फार सैल नाही असं हे पीठ मळून घेतले साधारणपणे आपण एक पंधरा वीस मिनटं झाकून हे बाजूला ठेवून देऊयात आणि मग पंधरा वीस मिनटानंतर हे छान असं मुरलं जातं तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा हे मुरण्यासाठी ठेवलं तरी काहीच हरकत नाही बघा आतून असं मस्त याला आत्ताच असे पदर सुटायला लागलेले आहेत ला कारण आपण पीठ फार असं हलक्या हाताने मळून घेतलं होतं बरं आपण घेतलेलं जे प्रमाण आहे तेसुद्धा अतिशय अचूक आहे आता हे यातलीच एक लाटी मी घेतली आणि ही चांगली अशी पोळपाटावर सुद्धा गोल गोल करून घेतली त्यानंतर आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे आपण जशी नेहमी शंकरपाळी लाटण्यासाठी पोळी लाटतो तशीच साधारण काहीशी जाडशी जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची फार पातळ लाटण्याची काहीच गरज नाही आहे फार जाड नाही किंवा फार पातळ नाही आपली नेहमीची चपाती असते त्यापेक्षा सुद्धा थोडीशी ही जाडसरच मी पोळी लाटून घेतलेली आहे आता ह्यालाही मी जसं दाखवते त्या पद्धतीने अशा घड्या करून घ्यायच्या आहेत या अशा घड्या केल्या की मग आपल्या शंकरपाळ्यांना भरपूर असे लेअर सुटले जातात आणि मग हे असं पुन्हा जो चौकोन आकार झालेला आहे या चौकोनी आकारामध्ये शक्यतोवर लाटून घ्यायच्या कारण आपण शंकरपाळ्या चौकोनी आकारातच कापणार आहोत त्यामुळे मग हे असं चौकोनीच लाटून घेतलं आता या साईडच्या बघा आपण तुपाचं जे मोहन घेतलं ते पण अगदी बरोबर घेतलेलं आहे त्यामुळे या पिठाला भरपूर अशा तडा घेतलेल्या नाही आहेत अगदी व्यवस्थित आपल्याला ही पोळी लाटता आली साधारण जाडसर अशी पोळी लाटून मग एक इंचाच्या हे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर थोड्याशा डायमंड शेपमध्ये आवडत असेल तर तसं करा किंवा मग हे असे चौकोनी आकारात केले तरीही चालते आत्ताच याला असे थोडे थोडे पदर सुटलेले दिसत आहेत सुरीने शक्यतोवर कापायचं कातणीने कापायचं नाही कारण कातणीने कापलं तर मात्र याचे लेयर्स मोडले जातात आणि तितकेसे लेअर्स सुटत नाहीत त्यामुळे सुरी किंवा पिझ्झा कटरचाच फक्त वापर करून घ्यायचा आहे आता या सगळ्या शंकरपाळ्या बाकीच्यासुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेतल्या इथे तेलही चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी बघा असं हलकं गरम असायला हवं फार अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही एक छोटा पिठाचा गोळा त्यामध्ये घातला तर त्याचा पटकन रंग बदलला नाही किंवा तो पटकन तरंगून वर आला नाही असं तेल गरम झालं की मग त्यामध्ये या शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या सुरुवातीला शंकरपाळ्या घातल्यानंतर साधारण मिनिटभर तरी यांना अजिबात हलवायचं नाही गॅसच्या आज लहान ते मध्यम आहे म्हणजे अगदी असेवरच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात आता अगदी हलक्या हाताने कडेने फक्त शंकरपाळ्यांना मी हे सरकवून घेत आहे असं म्हणजे तळाशी अगदी त्याचा रंग बदलायला नको किंवा त्या चिकतायला नकोत म्हणून हे असं कडेने फक्त थोडं थोडं हलवायचं आहे नाहीतर शंकरपाळ्या तेलामध्ये मोडू शकतात कारण त्या फार नाजूक असतात बघा जस अशा शंकरपाळ्या तळल्या जातात तस तशा या तरंगून अशा वर यायला लागलेल्या आहेत अगदी मी बघा कडेने फक्त हे असं तेल हलवत आहे थोडं थोडं असं हलवत राहायचं फार त्यांना जोर लावून हलवायचं नाही बघा शंकरपाळ्यांना किती असे आत्ताच पदर सुटायला लागलेले आहेत सुरुवातीच्या या काळामध्येच याला पदर सुटतात त्यामुळे गॅसच्या लहानच ठेवायचा आणि मग हे असं फक्त कडेने हलवत राहायचं आहे हळूहळू शंकरबाळ्यांचा रंग बदलायला लागतो साधारण असा बदामीचा सा रंग आलेला आहे बघा अगदी मस्त हा रंग आलेला आहे यापेक्षा जास्त लालसर रंग करायचा नाही भरपूर असे पदर सुटलेले आहेत आणि बघा अजिबात तेलकटसुद्धा दिसत नाहीत सगळं तेल हे असं या झाऱ्यामध्ये काढून शंकरबाळ्या सगळ्या निथळून घ्यायच्या आपण अगदी मंद आचेवर तळल्यामुळे या शंकरपाळ्यांना खूप लेअर्स सुटतात त्यामुळे अगदी लहान आचेवर तळणं हे मात्र फार गरजेचं आहे लहान ते मध्यम आस ठेवायची खूप वेळ लागतो तळायला पण खूप पेशन्स ठेवून ह्या अशा शंकरपाळ्या तळल्या तर भरपूर असे याला पदर सुटले जातात आपलं तुपाचं प्रमाण इतकं अचूक होतं की बघा शंकरपाळ्यांचा चुरासुद्धा तेलामध्ये पडला नाहीये याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत प्रत्येक शंकरपाळीला हे असे मस्त पदर सुटले आहेत बरेच जण तुपाचं मोहन कडकडीत गरम करतात आणि मग ते मैद्यावर घालतात पण असं केल्याने कधीतरी जर आपलं प्रमाण थोडं तरी चुकलं तरीही त्या शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळण्याची खूप जास्त शक्यता असते मी दाखवलेल्या या पद्धतीने जर केल्या तर शंकरपाळ्या तेलात विरघळण्याची भीती अजिबात नाही तरी थो थोडंफार जास्त कमी जरी तुपाचं मोहन झालं तरीसुद्धा तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीतच होतात या अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आपल्या शंकरपाळ्या तयार होतात त्यामुळे हीच पद्धत अतिशय अचूक आहे तुम्ही नक्की म्हणजे अगदी बिनधास्त या पद्धतीने करून पहा तसेच तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला जरूर कळवा आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका या शंकरपाळ्या वजनी प्रमाणामध्ये अगदी बरोबर एक किलो या प्रमाणामध्ये तयार होतात यातील काही शंकरपाळ्या मी देवापुढे ठेवल्या तर एक पाच सहा शंकरपाळ्या मुलांनी खाल्लेल्या आहेत तरीसुद्धा एक किलो एकतीस ग्रॅम इतक्या या आपल्या शंकरपाळ्या बनवून तयार झाल्या आहेत तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या प्रमाणबद्ध आणि छानशा रेसिपीसह धन्यवाद